नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उपाधीक्षक भूमी अभिलेख जमीन मोजणीच्या कार्यालयात आपण काँग्रेस पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज आंदोलन केलं. सकाळी 9 पासून तक्रारदाराची एक श्रेणी राखा लागली आहे. तालुक्यातून अनेक नागरिक आपले तक्रारी अर्ज घेऊन या ठिकाणी, पक्षाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत. सासवड नगरपालिकेचे नगरसेवक, मार्केटिंग मुख्य पदाधिकारी आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारदार या ठिकाणी जमा झालेले आहेत. काही महिला देखील आवर्जून या ठिकाणी आले. कशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या त्याची आपण माहिती घेऊ. आतापर्यंत सकाळपासून साधारणतः 44 प्रकरणांचा दाखल झाला आहे. या प्रकरणांमध्ये जर आपण बघू शकतो, भूमिअभिलेख कार्यालयाचा अतिशय गलथान कारभार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. हा मला वाटतं फक्त पुरंदरमध्येच नव्हतं, सगळं महाराष्ट्रामध्ये ही भूमिअभिलेखची भूमिका आहे. भूसंपादनाच्या विषयामध्ये जे गट उपलब्धच नाही तऱ्यावरती गावामध्ये, असे गट हाताने येऊन त्याच्यावरती नकाशे तयार केलेले आहेत. ज्या लोकांच्या जागा तुम्ही भूसंपादन केलेल्या आहेत त्यांना कमी रक्कम दिलेली आहे, म्हणजे 10 गुंठे क्षेत्र त्यांचं भूसंपादन केलं आहे, पण वास्तवामध्ये 5 गुंठ्याचे पैसे त्याला दिले आहेत आणि बाकीचे डॉक्युमेंट्स वाढवत आहेत. त्याच्या पुढची गोष्ट वारस नोंदी असतील. मोजण्यांचं प्रकरण सर्वात दुर्दैवी प्रकरण आता होत आहेत. लोकांपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नोटिशी पोचत नाही आहेत. लोकांना नोटिशी न जाताच मोजण्या होत आहेत आणि परत लोक त्याच्यावरती हरकती घेत आहेत. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर 10 मोजण्या जर एंडी केल्या तर त्यातल्या 9 प्रकरणांना तुमच्या नोटिशीच जात नाही. त्यामुळे लोकांनी त्याही कंप्लेंट आहे. हरकतींचं प्रमाण प्रचंड आहे. जर 2 भावांमध्ये मोजणी झाली असेल, दोघांचं क पत्रक असेल, त्यातल्या 1 भावाने जर दुसऱ्या क्षेत्र दुसऱ्याला विकलं तर परत जे कपत्रक झाले त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची वेळ येते. आणि प्रत्येक वेळी कुठलीही दुरुस्ती हे करत नाही तर त्यांना परत मोजणीसाठी पैसे भरायला लावतात, अशी जनतेची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे. यावरती पुरंदर अभिलेखचे आमदार माननीय संजय जगतापांपर्यंत बरीचशी प्रकरणं परत एकदा गेली. आमदार साहेबांनी याच्यावरती सर्वांना आवाहन केलं की तुम्ही तुमची मतं आमच्यापर्यंत मांडा. आमच्याकडे आता तुम्ही जर बघितलं तर 44 प्रकरणं आले. या प्रकरणांमध्ये आम्ही छाननी करून ही प्रकरणं आम्ही त्यांच्याकडे आमच्याकडे रेकॉर्ड ठेवून सुपूर्द करणार आहोत आणि त्याचा फॉलोअप आम्ही आमदार साहेबांच्या वतीने केला. नगरपालिकेचे उपाध्यक्ष स्वाजी लांडगे आहेत. स्वाजी, काय तक्रार आहे? आतापर्यंत जवळजवळ 44 प्रकरणं आलेली आहेत. गेल्या वेळेस आमदार साहेबांनी आम्ही उपोषण केलं होतं इथं, त्यात काही फरक पडला नाही. लोकांच्या आताच सागर साहेबने सांगितल्याप्रमाणे लोकांच्या जमिनी बोलणं त्याच्यात तपवत असणं अशी बरीचशी प्रकरणं तयार झालेली आहेत. आणि त्याच्या पुढं डबल डबल मी पैसे भरले, मी माझी स्वतः मुलगी पैसे भरले होते, ती मुलगी झाली ना गेले. अशी सगळी प्रकरणं तयार झाल्यामुळे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही आंदोलन करत आहेत आणि लोकांच्या हक्काची व काय काय म्हणण्याची घरा आणि आमदार साहेबांकडे मांडून त्यांचं सर्व सोडवणूक करणार. मार्केट कमिटीचे सभापती मोकाश साहेब आहेत. काय सभापती काय म्हणतात? पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रचंड अशा भूमिअभिलेखच्या बाबतीत तक्रारी आहेत. दर सोमवारी आमदार साहेब सासवडला पीडीसी बँकेमध्ये असतात. दर सोमवारी 5-10 लोक या खात्यासंदर्भात तक्रारी घेऊन येतात. याची दखल घेऊन आमदार साहेबांनी आज जनता दरबारच म्हणावं लागेल याला. या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या काही ज्या तक्रारी असतात त्या जिथं घेऊन बोलवलं होतं. जवळपास 45 लोकांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तर आमदार साहेब आता थोड्या वेळात उपस्थित होणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा होईल. त्यातून जर काही मार्ग निघाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल. आणि इथं एजंट लोकांचे पैसे घेऊन स्पीडली लवकरात लवकर कामं होतात, सर्वसामान्यांची कामं होत नाही. ही फार मोठी तक्रार आहे. त्याची ही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सर्वसामान्यांची कामं जास्तीत जास्त कमी वेळेत करावी असं मी त्यांना आव्हान काय आपली तक्रार काय सोडलं
दाखवलंच कळत नाही दाखवला काय तुमचं नाव काय केलं काय केलं झेरॉक्स कृपया करून घेऊन या डबल लाख प्रत्येकाचे दोन झेरॉक्स पाहिजे एका सेटचे दोन स्टेपलर निकाल भिजले छत्रकरणारे वाट लावली माहिती आम्हाला मिळाली नाही तर ह्या सगळ्यांचा कारभार आहे त्या कारभाराबद्दल आमचं सर्वांचं या बाबतीत आमदार साहेबांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आमदारांना सांगितलं की बाबा हे असे असे कारभार करतात तर त्याच्यात तीव्र आंदोलन करून याचा निषेध करण्यात येतो आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो काय नाम झालापासून अधीक्षक विजयने करून काय झालं की आपल्याकडे फार वाचू शकत आहे यासाठी आम्ही एक वर्षाचं एक आंदोलन केलं होतं आमदार साहेबांच्या माझं नाव सुजित विद्वत पडले आणि आपण सगळ्या कार्यकर्ते सगळ्या पुरंदर तालुक्यातील जनतेसाठी करतो जेणेकरून याचं डिजिटायझेशन व्हायला पाहिजे त्यासाठी यांना पत्र दिलेलं होतं ते पत्रामध्ये उल्लेख केलेला होता की 11 नोव्हेंबर 2023 त्याच्यावरती आमदार सरांनी आपलं पुणे जिल्हा अधीक्षकांना पण पत्र केलं की जेणेकरून आजच्या आधुनिक युगात देखील नागरिकांना कागदपत्राची मागणी केली असता कागदपत्राची हाताळून त्याची झेरॉक्स काढली जाते ते सर्टिफाईड केलं जातं आता ते कालावधीने ते फाटून जाईल आणि कोणाला परत काय काय गोष्टी मिळणार नाही तर त्यासाठी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही हे डिजिटल करा जेणेकरून कॉम्प्युटराईज केल्यानंतर कुठलंही कोणाचा सांगणारा असून भूमीचं भूमी आपण केलेला जो मिजीचा रकाश शुक्र परत असून ते तुम्ही डोके काय तांबोळी काय घराच्या मुलीसाठी आलो होतो 2 वर्षापासून मी एम्प्लॉय मारतोय अर्ध्या वर्षाने पैसे भरलेले आहेत एक मोजी झाली 4-5 हजार रुपये मारले पण मिळू शकले नाही कधी पैसे देऊ सध्या मिळालो कमतरी मिळतो ते चुकीने मिळालं नंतर पुन्हा पुनर्साठी पैसे मारायचे त्याप्रमाणे मध्ये पैसे भरले आजपर्यंत मोजी झाली नाही मोराने मॅडम म्हणून त्याकडे त्यांना चालू त्यांनी आजपर्यंत त्याची मोदी केली नाही शेवट प्लस म्हणून त्यांनी अगदी आमच्याला पिक्चर झाला की आम्हाला कार्यकर्त्यावर सह्या द्या तर त्यांच्या कामाची मग आम्ही लाच घेऊन द्या आणि तिथे यायला सांगितलं आणि विशेष सांगायच्या बाबत माझं इथे फक्त 300 फोटो मी मोहिमेचा अर्ज 31/3/2024 रोजी झाला तर सर म्हणले अतिअति तातडीची मोहिम करतात तर मला येणार त्यांनी मोजणी न करता माझं सगळं निकाली काढले वारंवार ऑफिसला आलं म्हटलं मला सर मोजणी कधी होणार मला सांगितलं इलेक्शन आहे परत सांगितलं इलेक्शनचा रिझल्ट आहे परत आल्या म्हणजे तुमची मोजणी 3 महिन्यापूर्वी झाली तर मला काही यांनी दिले नाही न दिल्यामुळे मी आमदार साहेबांकडे गेले त्यांना सांगितलेलं सगळं प्रकार केलं यांचा व्हिडिओ रेकॉर्ड आहे त्या साहेबांनी त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी माफी मागितली ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्यांचं बोललेलं तरी मला वाटतं की हे सगळंच नाही तर तालुक्यातल्या सर्वांना फसवतात 2 वेळा मोजणी करून हे पेपरवरनं उतरत नाही खोटी मोजणी केली मी असं दाखवलं काय तुमचं नाव
आजपण उपाधीक्षक गोम्याभेद पुरंदर या कार्यालयात आलेलो आहोत. त्या कार्यालयाचे प्रमुख उपाधीक्षक विकास गोखले साहेब साहेब बाहेर आंदोलन चालू आहे. अनेक नागरिक तक्रार कशा प्रकारच्या तक्रारी आहेत आणि काय अडचणी पुरंदरचे आमदार माननीय संजय दत्त सर यांच्या आवाहनावरून आज नागरिकांची जी काही अडचणी काम असतील तक्रारी असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. कुणाची नोंदणी वेळेत झाली नाही तर कपरत मिळाली नाही आणखी नोंदणीची काही असतील प्रकरणं तर त्याच्यामध्ये नागरिकांना वेळेत किंवा चुकीचं काय झालं असं तक्रार असेल तर त्या संदर्भात आवाहन केलेलं आहे जनतेला. त्याप्रमाणे आज लोक आलेले आहेत आणि त्यांचे तक्रार आज घेतलेले आहेत. आता त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं जी काही तक्रार असेल त्याच्यावर आम्ही उपाययोजना करून त्यांची कामं लवकरात लवकर त्यांची करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ही कामं ज्या स्वरूपाची असतील मग जर वरिष्ठ कार्यालयाचे असतील तर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू आणि या कार्यालय पातळीवरची असेल तर आम्ही लवकरात लवकर 100% त्यांची कामं व्यवस्थित करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आंदोलन करण्याची वेळ काय आली सर तुमचं काय नागरिकांना वेळेत नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत की बाबा माझं काम वेळेत झालं पाहिजे आणि काही प्रकरणामध्ये कायदेशीर अडचणी असतात. आता कायदेशीर अडचणीमध्ये एखाद्याचं काम होत नसेल तर ते या कार्यालयाच्या अधिकार कक्षेत नसेल किंवा होत नसेल तर मग लोक तक्रार करत असतात. अशा पद्धतीचे असतील आता नेमक्या तक्रारी बघितल्याशिवाय ऐकल्याशिवाय नेमकं सांगता येणार नाही का हे झालं आहे. पण एवढं नक्की आहे की जरी लोकांच्या काय अडचणी असतील तक्रारी असतील तर आम्ही त्याचं निराकरण 100%.